संपूर्ण देशामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मात्र यावेळीच्या दिवाळीवर कोरोनामुळे मंदीचं सावट पाहायला मिळतंय, तर अनेकांची दिवाळी ही अंधारात जाणार आहे। दरवर्षी प्रामुख्याने बुलढाणा शहरामध्ये सर्वच प्रकारच्या खरेदीसाठी 10 दिवस आधीपासून बाजारपेठ सज्ज होत असते, मात्र यावेळी बाजारात अर्ध्यावर दुकानं सजलेली आहेत। बुलढाणा शहराला 20 ते 25 खेडी लागून आहेत, त्यामुळे कापड मार्केट, खेळणी, भांडी, घरगुती साहित्य, फराळाचे, मिठाई यामध्ये दरवर्षी व्यवसायामध्ये मोठी तेजी पाहायला मिळत असते, मात्र यावर्षी चित्र काही वेगळंच आहे। शिवाय या सर्व खरेदीसाठी महागाई देखील परिणामकारक ठरत आहे। दरवर्षी पेक्षा यावर्षी नागरिकांची खरेदी निम्म्यावर आली आहे। सर्वच प्रकारच्या वस्तूंच्या किमती वाढल्यानं चमचमीत फराळ बनवणाऱ्या व्यापाऱ्यांनी देखील निम्मेच मालाचं उत्पादन केलंय आणि मोठ्या जोखमीवर दुकानं थाटलेली आहेत। यावर्षी फराळ घेणाऱ्या ग्राहकांचा प्रतिसाद देखील अत्यल्प असल्याचं व्यापारी सांगतायत। सोने चांदी खरेदी देखील अत्यल्प प्रमाणात करण्यात येत आहे।